महाराष्ट्र सरकारचे कॅप्टन एकनाथ शिंदेजी महाराष्ट्र सरकारचे कॅप्टन एकनाथ शिंदेजी महाराष्ट्र सरकारचे कॅप्टन एकनाथ शिंदेजी नमस्कार. सुरुवातीचा व्हिडिओ बघून तुम्हाला कदाचित मी देवेंद्र फडणवीसांचं भाषण ऐकवणार आहे का असं वाटलं असेल. नाही, मला त्यांचं भाषण नाही ऐकवायचंय, पण ते जे बोलतायत ते मात्र नक्की ऐकवायचंय. काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजे कृपया संदर्भ प्रभाकर सूर्यवंशी यांच्या व्हिडिओचा घेऊ नये, कारण त्यांच्या वेगळ्या कन्सेप्टने तो व्हिडिओ आहे आणि अन्य लोकांनी टाकलेला काही आमच्यासारखेच व्हिडिओ असतात ज्यांनी उगीच बोलता बोलता टाकलेला काही व्हिडिओ असतो त्याच्या संबंधाने मला बोलायचं आहे. प्रभाकर सूर्यवंशीचा कन्सेप्ट काय होतो ते पण सांगतो. प्रभाकर सूर्यवंशींना या व्हिडिओमध्ये जर भाजपचं सरकार पुढचं येणारं अजित पवारांच्या नेतृत्वात करायचं असेल तर अजित पवारांच्या इतका भ्रष्टाचाराचे आरोप झालेला माणूस निवडण्यापेक्षा एकनाथ शिंदे सरळ स्वच्छ बरे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे लक्षात आलं ना, कोण नको म्हणून फडणवीस नको म्हणून शिंदे आणा असं त्यांचं म्हणणं नाही आहे. भाजपवाल्यांना दुसरेच बोखांडी घ्यायची सवय असेल तर अजित पवारांना घेण्यापेक्षा एकनाथ शिंदे कधीही चांगले असं त्यांचं म्हणणं आहे. पण काही भिडूंनी असे व्हिडिओ केले की महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदेंच्याकडं जाणार आहे, ते हे होणार आहे, ते होणार आहे. मला आश्चर्य याचं वाटलं, जाणार आहे सांगणारे तुम्ही कोण कोण हे कोण भिडू लागून गेले ज्याने जाणार आहे म्हणून सांगितलं. म्हणून मी सुरुवातीला देवेंद्र फडणवीसांचा तो व्हिडिओ तुम्हाला ऐकवला जो विधानसभेमध्ये त्यांनी खेळाडूंच्या सत्काराच्या प्रसंगाला उच्चारलेला वाक्य आहे. महाराष्ट्र सरकारचे कर्णधार एकनाथ शिंदे. होय, महाराष्ट्र सरकारचे कर्णधार एकनाथ शिंदेच. एकनाथ शिंदेच आज महाराष्ट्राचे नेते आहेत आणि हे महायुती सरकार ज्या ज्या योजना आणत आहे त्याला नाव सुद्धा मुख्यमंत्री योजना असं देत आहे. म्हणजे क्रेडिट सुद्धा एकनाथ शिंदेनाच जात आहे. एकनाथ शिंदे नेता नाहीत असं ज्यांना वाटतंय त्यांनी हा सगळा फालतू प्रकार समोर सांगितलेला आहे. मुळात महाराष्ट्राचं नेतृत्व हे एकनाथ शिंदेंच्याकडेच आहे. अगदी निवडणुका सुद्धा त्यांच्याच नेतृत्वात लढल्या जाणार आहेत. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नेते आहेत हे फडणवीसांनी एका बाईटमध्ये स्पष्ट सांगितलंय. पहिल्यांदा तो तुकडा तुम्हाला मी ऐकवतो. हाच फरक आहे की नाही, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार साहेबांमध्ये हाच फरक आहे. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या पाठीशी आहे, एकनाथ शिंदेंच्याच पाठीशी राहणार. एकनाथ शिंदे हे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्राचा विकास घडवण्याकरता पूर्ण ताकदीने मी त्यांच्या पाठीशी आहे. ऐकला, कधीही फडणवीस मी नेता होणार आहे, मी मुख्यमंत्री होणार आहे असं सांगत नाही. एवढ्यावर लोकांचं समाधान होत नाही. काय आहे, मध्ये एकदा असाच देवेंद्र फडणवीसांच्या नावाने एक व्हिडिओ सोशल मीडियावर भाजपच्या याच्यावर पडला, तो चुकून रिपोर्ट झाला का मुद्दाम टाकला का काय झालं व कैसे ब्लंडर बवंडर हो गया सगळ्यांना सगळं माहीत आहे. आता पुन्हा तोच मुद्दा येतो, हे ब्लंडर करणारे बवंडर करणारे कोण होते हे शोधण्याची आवश्यकता आहे. मला त्या वादात पुन्हा जायचं नाही आहे. पुन्हा येईल घ्यायचं भाऊ तोरचेकर, सुशील कुलकर्णी हे सगळे, हे यात मला जायचं नाही आहे. पण सोशल मीडियावर फडणवीसांचा एक व्हिडिओ बवंडर करण्यासाठीच टाकून आमचं ते ब्लंडर होतं म्हणणारे कोण होते हे तपासणं आवश्यक आहे. अप्रुव्हल देणारे टाक बाबा म्हणणारे कोण होते, ते मुद्दाम टाकलं का कसं टाकलं हे शोधणं आवश्यक आहे. तो व्हिडिओ होता मी पुन्हा येईन वाला, ती कविता विधानसभेत म्हटली मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन ती वाली कविता. खरं तर तो पुन्हा आला, तो एकनाथ शिंदेंना घेऊन आला, त्यांनी या सगळ्यांना घालवलं, पुन्हा बसवलं, सगळ्यांचं नुकसान केलं, नुकसान म्हणजे पक्षाचं केलं. आणि खरा राग त्याचा आहे, तुम्हाला खरं सांगू का, खरा राग त्याचा आहे. यांनी पक्ष फोडल्याचा राग आहे, हे फोडल्याचा राग आहे, आणि तो कसा ना कसा या माणसावरती काढायचा एवढंच त्या मागचं गणित आहे. आता पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या तोंडून ते मी पुन्हा बोलेन जसं म्हणाले ना तसं त्याच्यामध्येच त्यांनी ते वाक्य स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढणार आहोत, एक दिवस सुद्धा कमी होणार नाही. ते ऐका. ठेवा, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे
त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील, एकही दिवस कमी नाही, पूर्ण कार्यकाळ, आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रात निवडणुका होतील. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत. ऐकलं आता हे ऐकल्यावर काय वाटतं? काय वाटतं? देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंना नेतृत्व मानायचं नाही आहे, किंवा त्यांना पुढे होऊ द्यायचं नाही आहे, त्यांना निवडणूक लढू द्यायची नाही नेतृत्व, असं काय तुम्हाला वाटतंय? अहो, एकनाथ शिंदेंना जरी तुम्ही विचारलं की काय आहे, तरी ते तेच सांगतील. म्हणजे अगदी जाहीर खुलासेवार सांगायला मला हरकत नाही, एकनाथ शिंदेंची आणि माझी वर्षावर, माझी म्हणतोय मी, वर्षावर प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा एकनाथ शिंदेंनी माझे नेता देवेंद्र फडणवीसच आहेत असं माझ्याजवळ सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे. माझ्याजवळ सुद्धा स्पष्ट सांगितलं म्हणजे अगदी तपशीलवार, खुलासेवार, साक्षी पुराव्यासहित मी हे सांगू शकतो. साक्षी पुराव्यासहित हे सांगू शकतो. आमचे काही मित्र सुद्धा त्यावेळेला सोबत होते. त्यांच्या एकमेकांच्या मध्ये कुठलाच वाद नाही आहे, कुठलाच वाद नाही. कोण कोणाला काय करायचं याच्याविषयीचा कुठला वाद नाही आहे. मग एकनाथ शिंदेंच्या हाती नेतृत्व सोपवा असं म्हणणारे नेमकं काय करू इच्छित आहेत? आज सोपवलंयस ना, महायुतीच्या एकूण नेतृत्वाची जबाबदारी एकनाथ शिंदेंच्या वरतीच आहे. त्यांच्याच नेतृत्वात या निवडणुका लढल्या जाणार आहेत. म्हणजे महाराष्ट्राचे नेते एकनाथ शिंदेच आहेत हे सत्य फडणवीसांनी सुद्धा स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे. असं असतानाही हा वाद पेटवण्याचं कारण काय? तो पुन्हा तो फेक नरेटिव्ह वाला. फेक नरेटिव्ह काय असतो? फेक नरेटिव्ह, हे नाही होणार ते होतील, ते नाही होणार हे होतील, यांच्यात फाटलंय, यांच्यात बिनसलंय, आता यांना व्हायचंय, फडणवीसांना व्हायचंय, फडणवीस सोडायला तयार नाही आहेत, एकनाथ शिंदेंना वाटतंय की मीच पुन्हा होणार. अहो, त्यांच्यामधल्या कन्सेप्ट क्लिअर आहेत. पदवाटपाच्या गोष्टी या मीडियाच्या मध्ये करायच्या नसतात, अजिबात करायच्या नसतात. त्या लोकांच्या समोर करायच्या नसतात, तर त्या आत चर्चा करून होतात. उद्या सत्ता आल्यावर मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार हे थोडं तुमच्या समोर बसून ठरवलं जाईल. महाविकास आघाडी तर आपला चेहरा ठरवत नाही आहे, ते संजय राऊत सांगून 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 थकले. चेहरा ठरवा, चेहरा ठरवा, कोणता चेहरा, कोणीतरी चेहरा असला पाहिजे, सांगून सांगून संजय राऊत थकले. तुम्हाला चेहरा ठरवता आला नाही, ज्यांना चेहरा ठरवता आला नाही ते उगाचच शिंदे की फडणवीस या वादामध्ये महाराष्ट्रात आग लावून देण्याचं, म्हणजे त्यांच्या पक्षात आग लावून देण्याचं काम करतात. एकनाथ शिंदे आत्ता महाराष्ट्राचे नेते आहेत, त्यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढवल्या जातील हे स्पष्ट होत असताना अशा स्वरूपाचे वाद निर्माण करून उगाचच भांडण लावणं म्हणजे हा सगळा प्रकार मूर्खाच्या नंदनवनात बंगले बांधण्यासारखा आहे. आईनो के आंधो के शहर में आईना बेचने जाए असे आहेत. त्यामुळं उगाचच वाद लावण्याच्या उद्योगाला कोणीही बळी पडू नये, कारण हे सगळे वाद लावणारच आहे. नमस्कार.